मुरारे त्रिपुरांतकारे भानु शशि भूमि सुतो बुधश्च वृष शुक्र शनि राहु केतव पुरवंतु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्र शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 4 डिसेंबर 2022 रविवार। मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष द्वादशी अश्विनी नक्षत्र वरिया योग आणि बवकर। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, कृषी बागायदा संबंधित जर आपला बागायतदाराशी संबंधित जर आपला व्यवसाय असेल तर आणि आपल्याला त्या व्यवसायातून उत्पन्न वाढावं असं जर वाटत असेल तर तशी आपल्याला जास्त मेहनतही करावी लागणार आहे। मेहनत करूनही चालणार नाही तर त्यासाठी जे असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे, त्यासाठी आपला खर्चही होणार। आपण खर्च करा, मेहनत करा, नक्कीच आपल्याला त्याच्यात उत्पन्न वाढेल। वृषभ राशी, व्यावसायिकांना व्यवसायात यशप्राप्ती, मनाप्रमाणे धनलाभ, धनलाभ झाल्यामुळे आपण आनंदी असाल, आनंदी वातावरण असेल। मिथुन राशी, उद्योग धंद्यात आपल्याला स्पर्धा वाढतील, प्रतिस्पर्धी वाढतील, त्याचबरोबर आपल्याला काळजी वाढेल कारण प्रतिस्पर्धी वाढलेली आहे। तर आपण आधी आपल्या स्लो मोशन मध्ये जे काम करत होता तर आपल्याला आपल्या कामाची आता गती वाढवावी लागणार आहे। जर आपण गती वाढवली तर त्यांच्याबरोबर आपण स्पर्धाही करू शकतात। तर अशा काही गोष्टी घडल्या तर आपण चिंता करू नका, सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे सकारात्मक गोष्टी आपल्या बरोबर घडेल। कर्क राशी, आज वडीलधाऱ्या माणसांशी आपले वाद होऊ शकतात, तर शक्यतो वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवा। त्यांनी आपला कितीही अपमान केला, कितीही अपमानजनक शब्द वापरले तरी मात्र आपण आपला संयम सोडू नका, ताबा सोडू नका, शांत राहा, प्रामाणिकपणे राहा। सिंह राशी, नोकरीत कष्ट वाढणार आहेत पण त्याचबरोबर आपला मोबदलाही वाढणार आहे, हे मात्र विसरून चालणार नाही। मित्रांनो, जर आपल्याला मोबदला वाढायला पाहिजे असं जर वाटत असेल तर कष्टही वाढवावे लागणार आहे, याकडे लक्ष। कन्या राशी, कुलाचार देवधर्म याकडे दुर्लक्ष केलेले आज आपल्याला महागात पडू शकते। जर आपल्या कुलाप्रमाणे समजा नवीन लग्न झाले, एका ठिकाणी जायचं आहे ते राहिलं असेल किंवा बाळ झालंय तर तिथे जायचं, एखाद्याचा नवस, अशा काही गोष्टी जर असतील कुलाचाराच्या देवधर्माच्या ज्या अपुऱ्या राहिल्या आहेत त्याचा कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो, या गोष्टी शोधून काढा आणि त्या पूर्ण करा। तुळ राशी, घरच्यांच्या सुखाचा, घरच्या मंडळांच्या सुखाचाही विचार करा, त्यांना वेळ द्या, त्यांच्या सुखाचा विचार जर आपण केला आणि ते सुखी आणि खुश जर राहिले तर आपणही खुश होणार, यात काही शंका। वृश्चिक राशी, नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्ग व आपले सहकारी यांच्याशी नम्रतेने वागा तरच आपला फायदा होईल, जर आपण रागाने वागला, द्वेषाने वागला तर आपले नुकसान। धनुराशी, अडलेले बँकेचे व्यवहार व खरेदी विक्रीचे करार आज आपले पूर्ण होतील, मनाप्रमाणे आपल्याला त्यात यश मिळेल। मकर राशी, मनापासून केलेली एखादी मागणी म्हणजे डिमांड आज मनाप्रमाणे पूर्ण न झाल्यास आपल्याला निराशा होऊ शकते, ते मिळण्यामध्ये विलंबही होऊ शकतो, त्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडू शकते। कुंभ राशी, नोकरीनिमित्त कामानिमित्त परदेश गमनाची संधी आपल्याला चालू नाही, जर अशी संधी चालून आली आणि आपल्याला योग्य वाटत असेल तर निश्चितच त्याचा फायदा घ्या। मीन राशी, समाज कार्यासाठी व समाज सेवेसाठी आज आपल्याला संधी उपलब्ध होतील, तशा संधी चालून येतील। जर आपल्याला समाज कार्यामध्ये इच्छा आहे किंवा करण्याची आवड आहे नक्कीच त्यास वेळ द्या, म्हणजे आपला वेळ देऊ। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।